हॅलो फ्रेंड्स, कुक विथ अश्विनी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संत्र्यापासून बनणारी जेलीची रेसिपी, आणि ती ही फक्त 10 मिनिटात. संत्र्याचा भरपूर फ्लेवर असलेली ही जेली रेसिपी लहानांपासून मुलांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेली आहे 1/2 किलो म्हणजे 500 ग्राम संत्री, आणि संत्री मी प्रत्येक संत्रा मी 2 भागांमध्ये कट करून घेतलेला आहे. आता याचा आपण ज्यूस काढून घेऊया. तर इथे मी एक असं मॅन्युअल ज्यूसर घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने संत्र्याचा ज्यूस तयार करू शकता. तर एक्झॅक्टली आपल्याला 2 कप इथे संत्र्याचा ज्यूस लागणार आहे, म्हणजे 400 ml आपल्याला संत्र्याचा ज्यूस पाहिजे आहे. पाणी वापरायचं नाही आहे ज्यूस करताना, फक्त संत्र्यामधनं जे ज्यूस निघेल, रस निघेल, तेवढाच आपल्याला रस इथे पाहिजे आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला संत्र्याचा ज्यूस तयार झालेला आहे. लक्षात ठेवा, इथे मी 2 कप ज्यूस घेतलेला आहे. आता आपण एक पॅन घेऊया आणि पॅनमध्ये हा 2 कप संत्र्याचा ज्यूस घालूया, म्हणजे संत्र्याचा रस घालूया. आता तयार रसामध्ये आपण घालणार आहोत 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉर, 1/2 छोटा चमचा अगर अगर किंवा जिलेटिन घेऊ शकता. इन केस अगर अगर किंवा जिलेटिन तुमच्याकडे मिळत नसेल तर 3 मोठी चमचे कॉर्नफ्लोअर इथे वापरलं तरीही चालेल. आता हे जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इथे गुठळी नको आपल्याला. त्यानंतर आपण घालूया 1 मोठा कप घरी दळलेली साखर. साखरसुद्धा इथे आपण मिक्स करून घेऊया. मी इथे 1 कप वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्या जेलीला छानसा असा कलर येण्यासाठी मी इथे वापरते आहे 1/2 चमचा ऑरेंज इमल्शन किंवा ऑरेंज फूड कलर इथे वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या पॅनमध्ये किंवा ज्या टिनमध्ये आपल्याला जेली सेट करायची आहे, तर मी इथे स्क्वेअर टिन घेते आहे. त्याला आपण हलकसं तुपाने ग्रीस करून घेणार आहोत, आणि नंतर आता आपण जेली बनवायला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेला आहे एक सॉस पॅन, आणि त्यात घालते आहे आपला तयार जेलीचं मिश्रण. गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायची आहे, आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला कंटिन्युअस इथे स्टर करायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे मिश्रणाला. का ते सांगते, कारण आपण घातलं आहे कॉर्नफ्लॉर, आणि कॉर्नफ्लॉर कधीही कुठल्याही तुम्ही मिश्रणामध्ये जेव्हा घालता तर त्याची टेंडन्सी असते ते खाली तळाला जाऊन बसतं. तर एकसारखं ढवळत राहिल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होत राहील, आणि आपली जेली काही मिनटामध्येच घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर त्यासाठी आपल्याला इथे कंटिन्युअस मिक्स करणे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली जेली आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. एक फक्त आपल्याला उकळी काढायची आहे इथे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली जेली घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे, आणि उकळी सुद्धा त्याला येते आहे. कलरही खूप छान आलेला आहे. इन केस तुम्हाला कलर नसेल वापरायचा तर तो तुम्ही टोटली स्किप सुद्धा करू शकता. पण जेलीला छानसा असा ऑरेंज कलर येण्यासाठी मी इथे कलर वापरला आहे. आता मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता जेव्हा मी स्पॅचुलावर आपलं मिश्रण घेते आहे तेव्हा ते खूप असं घट्ट वाटते आहे, आणि स्पॅचुलाला ते चिटकून बसलेलं आहे. म्हणजे आपलं परफेक्ट असं जेलीचं मिश्रण तयार झालेलं आहे.
एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे आता. आणि आता हे तयार झालेलं मिश्रण आपण तयार केलेल्या टिनमध्ये, जो मी इथे चौकोनी टिन घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे तयार मिश्रण ओतूया. तर हे तयार झालेलं गरम मिश्रण आपण आपल्या भांड्यामध्ये ओतूया. जर असं कुठलं भांडण नसेल तर घरातल्या नॉर्मल वाटेमध्ये ही हे मिश्रण तुम्ही सेट करू शकता. तर आपण हे मिश्रण ओतलेलं आहे, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया. आणि आता हे असंच रूम टेम्परेचरला 1 तासासाठी आपल्याला थंड करायचं आहे. आणि 1 तासानंतर आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत 2 तासासाठी, म्हणजे ते परफेक्टली सेट होईल. तर 2 तास इथे झालेले आहे, तुम्ही बघू शकता हे परफेक्टली सेट झालेलं आहे. आता आपण आपल्या चॉईसनुसार ह्याच्या जेली कट करून घेणार आहोत. तर मी इथे स्क्वेअर शेपमध्ये, म्हणजे चौकोनी शेपमध्ये छोटे छोटे अशा जेलीच्या पीसेस कट करून घेणार आहे. तर ही जेली सेट करण्यासाठी असं पर्टिक्युलर कुठलं भांडंच असलं पाहिजे असं काही नाही आहे. घरातल्या कुठल्याही वाटीमध्ये किंवा चॉकलेट्सचे मोल्ड्स असतील तुमच्याकडे तर त्यामध्ये सुद्धा ही जेली सेट होते. फक्त दिलेल्या परफेक्ट मापानुसार घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित सेट होईल. आता मी इथे कट करून घेतलेली आहे आणि एक पीस तुम्हाला मी काढून दाखवते. आणि अशा प्रकारे आपली होममेड जेली तयार झालेली आहे. आता याला आपण थोडा अजून डेकोरेट करणार आहोत. तर इथे मी सर्व जेली आधी डिशमध्ये काढून घेणार आहे. थोडं अजून डेकोरेट करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट. त्यामध्ये या जेली आपण हलक्याशा डिप करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता एक एक जेलीचं पीस आपण डिप करून घेणार आहोत. आणि ही आपली ऑरेंज जेली, ज्याला ऑरेंज तुर्किश डिलाइट सुद्धा म्हणतात, तयार झालेली आहे. मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते. परफेक्ट असा ऑरेंज कलर आलेला आहे आणि खायला खूप छान लागते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.